मी वारंवार सांगतोय की या सरकारचा एकमेव हेतू आहे या राज्यामध्ये अशांतता निर्माण दंगली घडाव्या. मुळात गृहमंत्री किंवा गृहमंत्रालय अस्तित्वात आहे की नाही हाच प्रश्न आहे. मी वारंवार सांगतो ते फडणवीस दिसत नाही आहे. हे सुद्धा फडणवीस कुठेतरी निराश आणि वैफल्यग्रस्त अवस्थेत काम करता आहे. त्याची कारणं शोधावी लागतील आणि ती कारणं जाहीरपणे सांगण्यासारखी नाही आहे की त्यांच्या चेहऱ्यावर मायूसी का. काल सुद्धा जी संभाजीनगरला जी परिस्थिती निर्माण झाली हे सुद्धा सरकारचं अपयश आहे आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारचं वातावरण निर्माण व्हावं ही या सरकारची इच्छा आणि त्यासाठी मिंदे गटाच्या अनेक टोळ्या काम करतात. इतकंच मी सांगतो. राऊत म्हणत होते की आता दंगे सुरू होणार आहे, ते हे दंगे संजय राऊत ना म्हणायचे होते. पण सर गृहमंत्री पद असून उत्तर दिलं. सर तुम्ही पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहात म्हणजे मी परत सांगतो, संजय राऊत, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस राहुल गांधीच्या वतीने सांगत होते की आता पुढे दंगली सुरू होणार. ही जी दंगल आहे ती त्यातली आहे का असा प्रश्न माझा मी आला आहे.